बावनकुळे साहेब आणि भोयर साहेब दोघांमध्ये सध्या टसल आहे. कोण निवडून येणार सोड? जे पण ह्या वडोद्या नगरीमध्ये कामं झालेलं आहे हे बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. अभी तो लग रहा है कि बावनकुळे ही जाएंगे. ऐसा क्यों लग रहा है? बावनकुळे क्यों आएंगे? क्योंकि उन्होंने अच्छा काम किया है. आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झाले, परंतु ज्या विकास कामाची दर्जा व म्हणजे गिनती केली जाते त्या लेवलचे कामं या क्षेत्रात झाले नाही. जेव्हा बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री झाले आपल्या भागातून सर्वात म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून लोड शेडिंगचा प्रश्न संपूर्ण मिटल्यासारखा झाला. भोयर साहेब पण ठीकठाक आहेत. बावनकुळे साहेब, बावनकुळे आम्हाला बावनकुळे साहेब फेवरेट वाटते. आमच्या ते आवडते नेता आहेत ना बीजेपीचे. नमस्कार, पॉलिटिक्स ऑन ग्राउंडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आम्ही आलो आहे कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या गावामध्ये आम्ही आलो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा मतदारसंघ आहे. आपण इथल्या नागरिकांशी बोलणार आहोत, मतदारांशी बोलणार आहोत आणि त्यांचं मत जाणून घेणार आहोत की त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांची पसंती कोणाला आहे. चला तर मग दादा, काय वाटतं सध्या निवडणुका आहेत, आता तुम्ही मतदान करणार आहे, बावनकुळे साहेब आणि भोयर साहेब दोघांमध्ये सध्या टसल आहे, कोण निवडून येणार असं वाटतं? माझी पसंती तर बावनकुळे साहेब आहे, कारण की त्यांनी खूप सारा विकास केलेला आहे ह्या विधानसभेमध्ये आणि चांगले कार्य आहे त्यांच्यावर बावनकुळे साहेबांचे. जात पंत धर्म कधी बघितला नाही बावनकुळे साहेबांनी आणि त्याच्यामुळे माझी पसंती त्यांना आहे. आणि भरपूरसे कामं याच्या अगोदर 15-20 वर्षापहिलं जितका विकास कधी झालेला नाही आहे तो विकास ह्या 15-20 वर्षाच्या अंदरमध्ये झालेला आहे बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वात. जे पण ह्या वडोद्या नगरीमध्ये कामं झालेलं आहे हे बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. माझे नाव संजय कुमार ठाकरे, मी इथं प्रॉपर वडोद्याचं आहे आणि बावनकुळे साहेब परफेक्ट येणार आहेत. आता जे निधी दिले आहे, रोडाचे काम झाले आहेत, नाल्याचे काम चालू आहे आणि वडोदा तसं बीजेपीचेच गाव आहे आपला आणि इथून तर 100% त्यांना वोट मिळणार आहेत हे कन्फर्म आहे. तुमच्या घरात आहेत का कोणी लाडली बहिणीचे? हो, माझ्या घरी पत्नी आहे माझी, माझ्या बहिणी आहेत, त्यांना मिळाले ना पैसे. मिळतात पैसे? हो, कंटिन्यू मिळाले पैसे. त्यांना कशासाठी वापरताय ते पैसे? म्हणजे जेवढी लोक वापरतात, आता दिवाळी आहे, दिवाळीमध्ये कपडे उपडे कलर वलर कलर करणारा पेंट वेंट आणणारा ते त्यांच्याकडेच दिलं आहे सध्या लेडीजकडे. आता आम्हाला त्यांना पैसे द्यायची गरज नाही आहे. यहाँ पर कामठी विधानसभा मतदारसंघ में बावनकुळे और भोयारिन में अभी फाइट है, तो क्या क्या लगता है कौन जीतेगा? अभी तो लग रहा है कि बावनकुळे ही जाएंगे. ऐसा क्यों लग रहा है? बावनकुळे क्यों आएंगे? क्योंकि उन्होंने अच्छा काम किया है. क्या क्या काम किया है ऐसा लगता है? शायद लाडली बहना योजना निकाली है. तो कितने साल से आप रह रहे हैं यहाँ पर? 15-20 साल हो गए. अच्छा, तो क्या लगता है यहाँ पर विकास हुआ है विकास नहीं हुआ है? हाँ, विकास हुआ है ना, रोड बनी है. तो परंतु रस्ते नाल्या ह्या हे विविध कामं विकासाच्या म्हणजे दृष्टिकोनातून मला तरी वाटत नाही. मला असं वाटते की या क्षेत्रामध्ये आता म्हणजे परिवर्तन होईल व ज्या पद्धतीने या लोकसभेला खासदार म्हणून जे आमचे नेते निवडून आले तसेच या क्षेत्रात परिवर्तन होईल व सुरेशभाऊ भोयर या क्षेत्राचे आमदार नवनिर्वाचित बनतील असं मला वाटते. काय वाटतं सध्या कोण जिंकेल? बावनकुळे साहेबाच्या उलट वाटते सर. काय वाटतं असं तुम्हाला? कारण की त्यानं कामं वगैरे केली आहेत. काही नाही, आपलं एक बावनकुळे साहेब आहे. असं काय वाटतं तुम्हाला? नाही, कारण त्यांचे काम पाहू, त्यांनी खूप तरक्की केली आमच्या आमच्या एरियामध्ये. तुमच्या गावामध्ये बावनकुळे साहेबांनी काय काय कामं केले आतापर्यंत? कामं तर भरपूर केले, जसं नाल्याची सुविधा झाली, आणखी रस्ते खूप सारी सुधारणा केली आहे. कोणाच्या शेतीला रस्ता नव्हता, त्यांनी रस्त्याच्या बी बांधकामाबद्दल किंवा मंदिराबद्दल खूप सारं त्यांनी काम केलं आहे. काका, काय वाटतं कोणाचे चान्सेस जास्त आहे निवडून येण्याचे? नाही, असं काही नाही सांगता येत, तर हे पब्लिकवर आहे सर्व. तुम्ही मतदान करणार आहे, तुमच्यावर पण आहे, तुम्हाला काय वाटतं? हो, जेव्हा करून तेव्हा सांगू. तुम्ही सांगा की कोणाचं वार आहे, काय कोण वाटतं, कोण निवडून येईल, काय कोण निवडून येईल असं वाटतं? आता आता काँग्रेस निघून साहेब. काँग्रेस? हां, भोयर. हां, बरं. काँग्रेस निवडून येईल असं काय वाटतं? म्हणजे काय त्यांचं काय आवडतं तुम्हाला काँग्रेसबद्दल? काय आवडतं? काय आवडतं? म्हणजे पक्ष आवडतं आम्हाला काँग्रेसचा. होय. हां, जेव्हा बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री झाले आपल्या भागातून सर्वात म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून लोड शेडिंगचा प्रश्न पूर्ण संपूर्ण मिटल्यासारखा झाला आणि आपण बघितलं आहे की कास्तकाराच्या बांधावर एकही लाईनमॅन त्याची वीज काटण्याकरिता बावनकुळे साहेबांच्या काळात गेलेला नाही. कसं आहे आता बावनकुळे साहेबांचं नाव एवढं मोठं आहे की त्यांच्या नावावर आपण सिक्कामोर्तब करू शकतो, पण भोयर साहेब जो आहे भोयर साहेबच आहेत ना, तर भोयर साहेब पण ठीकठाक आहेत. आता बावनकुळे आणि भोयर ह्यांच्यामध्ये आता सामना आहे, काय वाटतं कोण जिंकून येईल? आता इकडं आता दोन्ही सारखेच वाटते असं. सारखे वाटतात बावनकुळे आणि भोयर? इथं कसं आहे दोनच पाट्या चालते आमच्या गावात, बीजेपी नाही तर मग एक तर काँग्रेस, दोनच.
बाकी मग नाही चालत कोणत्या का बावनकुळे साहेब का कामं चांगले करते सर्व व्यवस्थित आहे चक्रा मारत राहते हर याच्यामध्ये आता भोयर पण आहे तिथे भोयर काँग्रेस पार्टीकडून मग त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ठीक आहे ते बी ठीक आहे पण भोवते करून बावनकुळे साहेब चांगले बावनकुळे आणि भोयर असे दोन आहेत को बावनकुळे की भोयर चंद्रशेखर बावनकुळे गावात काय काय कामं झाली मग काय काय कामं केली हे रोड नव्हता पहिले रोड केला देव मंदिर बनवला शंकरजीचा मंदिर बनवला त्याने लाडकी बहीण योजना पण आणली होती सरकारने लाडकी बहीणचे काय भरला होता का फॉर्म तुम्ही भरला होता मिळाले पैसे मिळाले का हो 7,500 रुपये मिळाले 5 हप्ते मिळाले हो बरं काय केलं पैशाचे काय केलं खर्च केले काय केलं खर्च केले घरात दिले का खर्च केले स्वतःसाठी ठेवले स्वतःसाठी खर्च केले कुणाची हवा वाटते तुम्हाला इकडे एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे महायुती महायुती बरं मग आता काय बावनकुळे की भोयर बावनकुळे बावनकुळे तीन टर्म मध्ये जो व्यक्ती इथून जी काही आपली विकासाची गाडी चालवलेली आहे त्याच्यानुसार त्याच्याकडे लोकांचा कल आहे असं सर्वसाधारण चित्र आहे काय गावाचे विकास कामं काय काय झाले तुम्ही आता गावाचे रहिवासी आहात विकास म्हटलं तर सांगण्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहेत ते या गावासाठी भरपूर निधी दिलेला आहे या माणसाने बावनकुळे साहेबांनी जे गावामध्ये सिमेंटचे रस्ते दिसतात मोठमोठे ते सर्व त्यांची देण आहे चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळे का म्हणजे का वाटतं तुम्हाला की निवडून येते ते काय कारण गरीब लोकांना घरकुल दिलं रोड बनवले पुष्कळ काही आहे अजून काय कामं राहिलेत बाबा इथं करायची किंवा तुमचे काहीतरी प्रश्न असतील गावचे काय प्रश्न आहेत का गावचे त्यांना समजतात ते मोठे आहे ना त्यांना सगळं माहिती आहे काय करायचं काय नाही सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता का हो मिळाली आम्हाला फायदा होतोय का त्याचा काय हो काय करता पैशाचे म्हणजे माझ्यावरच म्हणजे पोरींना शिक्षण हे वगैरे तेच आम्ही घरी खर्च करतो ज्यांना म्हणजे गरज आहे ना त्याच्यासाठीच चंद्रशेखर बावनकुळेच येतील निवडून काय कारण ते सर्वांच्या संपर्कात आहेत वेळोवेळी ते इथं येतात आणि वडोद्या गावाला त्यांनी पुष्कळ मदत केलेली आहे आणि पुष्कळ निधी जमवून दिला आहे त्यांनी काय वाटतं कोण निवडून येईल बावनकुळे साहेब आले पाहिजे आमच्या गावले ज्याईने कामं केले त्याईले आम्ही पैसा ओळखतो बाकीच्याईले नाही ओळखत गोरगरिबांना मदत केली गावात कामं केले कोणी रडत गेलं तर त्यांना हसत पाठवलं त्यांनी भरपूर कामं केले आमच्या गावला कोण वाटतं निवडून कोण वाटते आमचा जो जुना होता तोच येईल कोण जुना बावनकुळे बरोबर येते बावनकुळे साहेबच निवडून येणार का बरं असं का वाटतं आले निवडून येऊन शेणी त्यांनी कोणते काम केले काँग्रेसच्या कारगिरीमध्ये कोणते काम झाले काही काम नाही झालेले आहेत काय काय विकास झाला गावात गावाचा बहुत काही विकास झाला एम एस सी बी आणली त्यांनी रोड आणले डबर सिमेंट रोड बाजाराचा विकास केला आणि आता ग्रामपंचायतीची चारसुद्धा निर्माण होऊन राहिले आता बावनकुळे साहेब आहेत आणि भोयर त्यांच्या विरोधात लढतात कोण वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल बावनकुळे साहेब बावनकुळे काय वाटतं बावनकुळे साहेब का निवडून येतील आता एवढ्या दिवसाचे ते सगळे करत आहेत ना गावाला गाव सुविधा सगळे व्यवस्थित करत आहेत सगळे ते काम तुमच्या गावात विकास झालाय का हो झाला आहे ना काय काय झालंय रस्ते वगैरे सगळंच काम आहे आमच्या गावाची व्यवस्था सगळी बर हा सरकारने आता लाडकी बहीण योजना आणली होती पैसे मिळाले का तुम्हाला हो हो मिळाले किती किती हप्ते मिळाले तुम्हाला आम्हाला 7,500 मिळाले 7,500 मिळाले किती 5 हप्ते मिळाले तुम्हाला हो तुम्हाला मला पण मिळाले मिळाले तुम्ही भरला होता का हो मला पण मिळाले मिळाले एवढेच भरले मिळाले मिळाले काय वाटतं होतोय का फायदा पैशाचा फायदा होईल काय करायचं पैशाचं का करून आज पोटाला खाऊन का करायचं आता मग खाऊन का खावायला केला नाही तुम्ही काय करता पैशाचं आम्ही पण मुलांच्या शिक्षणासाठी लावतो घरी खर्च करतो बावनकुळे विरुद्ध भोयर काय वाटतं कोण निवडून येईल बावनकुळे साहेब का निवडून येतील कारण त्यांचे काम खूप झालेले आहेत त्यांची चर्चा खूप चालू असते इकडे गावामध्ये कारण असं असतं की या एरियामध्ये त्यांनी खूप काही विकास केलेला आहे आणि अदर्य चालूच असतं त्यांच्यावालं येत या गावामध्ये येणं जाणं चालू असतं त्यांच्यावालं हर एक कार्यक्रमाला वगैरे सपोर्टिव्ह आहेत ते सगळं बरोबर आहेत त्यांचं तर कोण फेवरेट वाटतंय कोण निवडून येईल असं वाटतंय आम्हाला बावनकुळे साहेब फेवरेट वाटते का वाटतं बावनकुळे साहेब का फेवरेट वाटतं
आमच्या ते आवडते नेता आहेत ना बीजेपीचे, त्याच्यामुळे तुमच्या गावात तुमच्या आपण त्यातपर्यंत जाऊ शकतो, त्यांना आम्ही सांगू शकतो आमच्या अडीअडचणी ते लोक सॉल्व्ह करतात. दादा काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेस बावनकुळे विरुद्ध भोयर सामना तुमच्या इकडे? निवडून येईन काँग्रेस. काँग्रेस? हा बरं. असं काय वाटतं? आणि एक समस्या आमची, 40 वर्ष झाले आमचे काम पुरे नाही होऊन राहिले हे लक्षात ठेवा. हेच ऐका राजनीती, आज गरीब मरून राहिला, कष्टकार मरून राहिला, हा आणि बाकीचे पोट भरून राहिले. तुम्हाला काय वाटतं तुम्ही या गावचे रहिवासी आहात, तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावचे कुठले प्रश्न आहेत जे सोडवले गेले नाही आहेत, तुम्ही सोडवले पाहिजे? प्रश्न तर भरपूर आहेत म्हणा. जसं विकासाच्या नावावर म्हणत आहेत की विकास झालेला आहे, पण विकासमध्ये फक्त रोड असून विकास होत नाही किंवा आपण पथदिवे लावूनच विकास होत नाही. एक शिक्षणाचा प्रश्न आहे माझ्या इथं. शिक्षणासाठी वडोद्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था नाही आहे तितकी जितकी पाहिजे, कारण की इथून 10-15 किलोमीटर या नागपूरला 15-20 किलोमीटर जावं लागते लोकाला. त्या गरीब लोकांचा फायदा होणार का? इथं जर शिक्षणाची व्यवस्था जर व्यवस्था झाली तर त्यांचे पैसे वाचणार. शाळा व्हायला पाहिजे चांगली. आत्ता शाळा कितवीपर्यंत आहे? आता 10वीपर्यंत आहे, पण तिथं कोणी तिथं जात नाही म्हणजे जास्त लोक, म्हणजे बाहेर शिकायला जावं लागते. आपल्या गावाची सुधारणा झाल्या पाहिजे असं आपली इच्छा आहे. चांगले दवाखाने नाही येते हे पाहिजे आमची इच्छा आहे. दवाखाना झाल्या पाहिजे, गटर लाईन झाले पाहिजे आमच्या गावले, एवढं आमची अपेक्षा आहे बस. मग काय वाटतं तुमच्या गावात अजून काय झालं ना बाबा, झालं पाहिजे काय? काय वाटतं आमच्या गावात शिक्षणाची व्यवस्था पाहिजे, शिक्षणाची व्यवस्था कंपनीत लागले पाहिजे, शिक्षण आहे, दवाखाना आहे, दवाखाना पाहिजे, सरकारी हॉस्पिटल वगैरे पाहिजे ना, तेवढी पाहिजे. जातात आमचे कसे गावात शिक्षण असलं की बरं राहते, नागपूरला जातात, मौद्याला जातात, भंडाऱ्याला जातात.